Standard 4, Unit Number 4, Subtraction, Parts 2, Subtraction by borrowing, first subtraction 4215 minus 2649. यासाठी आपण पहिल्यांदा रकाने आखून घेतलेली आहेत. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला आता उदाहरण लिहावं लागेल 4215 आणि त्याच्यानंतर त्यातनं वजा करायची संख्या आहे 2649. बरोबर, रकान्यात उचलायची 4649. आता आपल्याला सबट्रॅक करायचे आहेत, कमी करायचे आहेत म्हणजे मग आपल्याला 5 मधून 9 कमी करायचे आहेत. तर 5 हा लहान आहे, लहानमधून कमी होणार नाही. पण आपण 5 खोडून त्याला आपण वरती 1 खाते तारखेला त्याच्यात करायचा आणि त्याच्या त्या खात्यामध्ये त्याला लिहायचं. लिहून झाल्यानंतर तो 10 कडून 1 10 बोरोईंग करेल. तो बोरोईंग करताना म्हणजे उसना घेताना त्या 10 मधून 1 10 तो उसना घेईल. 10 कडे किती आहेत? 1 10 आहे. तर तो 10 1 10 त्याला बोरोईंग करेल, उसना देईल. मग त्याने तो उसना दिल्यानंतर तो आपण इथं लिहायचा आहे. तर युनिट माहिती झालं होता 1 10 आणि 5 युनिट बरोबर 15 युनिट झाली. आणि याच्यातनं 1 10 मधून 10 आपण तिकडं दिलेलं आहे तर इथं किती उरले? 0 10 उरले. तो लिहून घ्यायचा. आता युनिटमध्ये 15 10 युनिट्स आहेत. या 15 युनिट्समधून 9 युनिट कमी करायचे. 9 युनिट कमी केल्यानंतर इथं शिल्लक राहतात 6 युनिट. ओके, आता आपण 10 कडे जाऊया. 10 कडे आता किती टेन्स आहेत? 0 10s आहेत. आणि 0 10s मधून आपल्याला 4 10s कमी करायचे आहेत. तर 10s काय करेल? 100 कडे जाईल आणि 100 तो उसना घेईल. म्हणजे 100 त्याला उसना दिल्यानंतर त्याच्याकडे 10 10 होतील. किती 10 होतील? 10 10s होतील. आणि 200 मधून 100 तिकडे गेल्यानंतर इथं 1 उरला. आता 10 मधून 6 गेले, उरले 4. आता 100 कडे पाहूया. 100 कडे किती उरलेले आहेत? 100 उरलेला आहे. तर तो 1000 कडे जाईल. 1000 तो तिथून बोरोईंग करेल. बोरोईंग करेल म्हणजे काय? उसना घेईल. आणि उसना घेतल्यानंतर 1000 कडे 4000 होते. तर त्याने 1000 तिला बोरोईंग केला तर इथं उसना दिला तर त्याच्याकडे उरले 3. आता 100 मध्ये किती झाले? 1100 झाले. आता 1100 मधून आपल्याला 600 कमी करायचे आहे. तर किती 100 उरतील? मग 500 उरतील. आणि मग इथं आता आपण 1000ची सबट्रॅक्ट करूया, वजाबाकी करूया. 3000 मधून 2000 वजा केले तर किती उरले? 1000. म्हणजे उत्तर आलं 1566. आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं गणित पाहूया. सबट्रॅक्ट बाय बोरोईंग 5000 मायनस 967. पहिल्यांदा आपण रकाने आखून घेऊया. आता 5000 आपण लिहायचं आहे. 1000 पण सुरुवात करायची आहे 5000. ओके, आता पुढची संख्या आहे 967. आता 900 आहे मग तो 1000च्या खात्यात नाही लिहायचा, 100च्या खात्यात लिहायचा 967. आता इथं लक्ष द्या, सर्व काही आता युनिटमध्ये पण 0 आहे, 10 मध्ये पण 0 आहे, 100 मध्ये पण 0 आहे, फक्त 1000 मध्ये 5 आहे. ह्याला आता आपल्याला बोरोईंग करताना कशी अडचण येईल ते पाहूया आपण. पण हा 0 खोडला आणि त्याला वरच्या युनिटमध्ये आपण घेतला, युनिटच्या खात्यात त्याला आपण ठेवला आणि मग तो 10 कडे 1 10 बोरोईंग करायला जाईल. म्हणजे त्याच्याकडनं उसना मागेल. तर 10 कडे किती आहेत? 0 आहेत. तर 10 पण आपण खोडला, 0 खोडला आणि तो 10च्या वरच्या खात्यात आपण लिहिला. 100 कडे पण 0s आहेत, तिथून बोरोईंग करता येईल का? उसना घेता येईल का? नाही. मग तो 100 मधला जो 0 आहे तो पण आपण खोडणार आहोत आणि त्याला वरती घेणार आहोत. आणि नंतर मग हा 100 5000 कडे जाईल आणि 5000 कडनं तो 1000 बोरोईंग करेल, उसना घेईल. मग 5000 मधून 1000 गेला म्हणजे 100 मध्ये किती झाले? मग 1000 होतील. 1000 म्हणजे 1000 बरोबर की नाही? मग 100 कडे 1000 झाले आणि 1000 कडे किती उरले? मग 4000 उरले. ओके, आता 10000 मधून 1000 मधून 1000
मग 10 ला आपण 100 बोरोइंग दिला उसना दिला उसनाने 10 ने तो उसना घेतला तर 10 कडे किती झाले आता 10 10 झाले मग 100 1000 होते त्याच्यातन 100 बोरोइंग केला आपण उसना दिला तर इथं 900 उरले ओके आता 10 10 झाले आहेत आता 10 10s मधून सुद्धा आपण काय करायचं त्या 10 10s ला खोळायचं आणि त्याच्यातला 110 युनिट बोरोइंग करायचा म्हणजे उसना द्यायचा मग तो 110 त्याला आपण उसना दिल्यानंतर इथं 10 युनिट झाले आणि मग इथं 10 किती उरले 10 मध्ये आता 98 उरले हा 19 इथं लिहून घ्यायचा ही जर सगळ्यावरती 0 असेल तर ही प्रोसेस पूर्ण करायची पहिल्यांदा 100 युनिट 10 100 वरती घेऊन जायचे सगळे आणि नंतर मग 1000 पासून उसना घेत घेत त्यांना आपण उसना देत देत करायचं आता आपण युनिटकडे पाहूया 10 युनिटमधून 7 युनिट गेले किती उरले 3 युनिट उरले आता 10sचे करूया आपण 9 10sमधून 6 10 गेले तर किती उरले कमी केले म्हणजे 3 10s उरले आता 900मधून 900 वजा करायचे आपल्याला 900मधून 900 वजा केले म्हणजे 0 उरला आणि 4000मधून काही कमी करायचं आहे का आपल्याला नाही जर नाही म्हणजे 0 करायचं आहे कमी जर नाही म्हणजे 0 तर मग 4मधून 0 गेला तर उरले 4 उत्तराला 4033 हे उत्तर आलं आहे मुलांनो हे गणित करताना व्यवस्थित लक्ष द्या अरेंज व्हर्टिकली अँड सबस्ट्रॅक्ट म्हणजे आडव्या उभ्या मांडणीत लिहा आणि सबस्ट्रॅक्शनचे उदाहरण सोडवा आता आपण पहिल्यांदा रकाने काढून घेऊया रकाने काढून घेतल्यानंतर आता आपण त्या संख्या लिहूया प्रत्येक रकान्यात बरोबर त्याची स्थानिक किंमत आपण शिकलो त्या पद्धतीने 4000मध्ये 100 by 0 10 by 0 दुसरी संख्या 3999 आहे 1000मध्ये 3 100 by 9 10 by 9 युनिट by 9 बघा मागच्या सारखंच आहे तुम्हाला शिकवलं होतं की जर का 0 वरती असतील तर सगळे 0 पहिल्यांदा खुडून खुडून आपण वरती घेऊन जायचे आहेत बघा युनिटमध्ये 0 आहे त्याला आपण वरती ठेवला तो 10कडे 0मधून बोरिंग करता येईल आणि त्याला मग म्हणून तो पण खोडला आणि त्याला वरती नेला ओके आता पुढे 100कडे पाहिलं त्याने 100कडे पण 0 आहे 0मधून बोरोइंग करता येणार नाही उसना घेता येणार नाही मग तो 0ला पण आपण पुन्हा खोडला आणि त्या 100च्या खात्यावर घेतला वरती आता 100000कडे पाहिल 1000कडनं एक 1000 तो बोरोइंग करेल उसना घेईल आहेत की नाही 1000कडे 4000 आहेत ना मग तो 4000मधून 1000 त्याला उसना देईल म्हणजे 100कडे किती होतील मग 1000 1000 म्हणजे 1000 असतात आणि मग याने 1000 उसना दिल्यामुळे इथं 3000 उरले आता बघा आता 100 काय करेल 100मधून 110 बोरोइंग करायचं आपण त्याला इकडं ओके मग 100 बोरोइंग केले म्हणजे इथं 10 10 झाले आणि मग 1000मधून 100 आपण उसना दिला होता 9 उरले इथं आता 10 10 म्हणून 1 युनिट 100 त्याला सॉरी 10 10s आहेत की नाही 10 10s म्हणून 110 त्याला बोरोइंग करायचं आहे उसना द्यायचं आहे युनिटला मग 110 म्हणजे 10 युनिट आणि मग 10 10मधून 9 आता इथं उरलेले आहेत 19 इथं उरले ते आपण लिहून घेऊया या पद्धतीने जर 0 असले तर सर्व प्रक्रिया ही पूर्ण करायची नंतरच मायनसला सबट्रॅक्टला सुरुवात करायची आता इथं आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केली बोरोइंग करण्याची उसने घेण्याची आता आपल्याला उदाहरण सोडायचे 10मधून 9 गेले तर किती उरले 1 उरला 9मधून 9 गेले एखाद्या संख्येतून 30 संख्या वजा केली तर उत्तर 0 येतं 9मधून 9 गेले ज्या संख्येतून 30 संख्या जर कमी केली वजा केली तर उत्तर 0 येतं 3मधून 3 गेले दिलेल्या संख्येतून 30 संख्या वजा केली तर उत्तर 0 येतं 3मधून 3 गेले उरले 0 तसंच मोठ्यात मोठी संख्येत लहानात तो 3 अंकी संख्या लहानात लहान 4 अंकी संख्येतून वजा केली तर उत्तर 1 येतं हे पण आपण लक्षात ठेवूया प्लीज लाईक दिस व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल PC टेक्नो एज्युकेशन चॅनल नवीन व्हिडिओ येण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद